गाजराची खीर बनवण्यासाठी सर्वप्रथम गाजर किसून घ्यावी. त्यानंतर मंद आचेवर दूध गरम करत ठेवावे. दूध गरम झाल्यावर एका भांड्यात तूप गरम करून घ्यावे. हे तूप गरम झाल्यावर त्यात किसलेले गाजर घालावे. हे गाजर आपण असंच 2 ते 3 मिनिटं परतून घेऊया. आता आपण या किसलेल्या गाजरामध्ये दूध घालावे. व गाजर शिजेपर्यंत हलक्या हाताने हे मिश्रण ढवळत राहावे. या मिश्रणाला छानसा रंग आलेला आहे. आता आपण यात साखर घालूया. साखर घालून झाल्यावर ती विरघळेपर्यंत हळूवार हलवून घेऊया. ही खीर अजून स्वादिष्ट करण्यासाठी यात वेलची पूड, काजू पावडर व बदाम पावडर घालावी. आता आपली गाजराची खीर तयार झालेली आहे. ही खीर सुशोभित करण्यासाठी तिच्यावर बदाम ठेवूया.